पासुन स्वागत तर बघा आता महिना सुरू आहे आणि महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते अनेक घरामध्ये वर्षानुवर्ष महिला या प्रकारचे व्रत करतात गुरुवारी अनेक सुवासनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करत असतात लक्ष्मीची पूजा करून उपवास सुद्धा करत असतात सुवासनी स्त्रियांना हळदी कुंकू लावून वान दिले जाते तर मग आता तीन गुरुवार हे संपलेले आहेत तर आता हा चौथा गुरुवार तर बऱ्याचदा असं होतं की चौथा गुरुवार किंवा पाचवा गुरुवारी उद्यपन येत असतं म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे गुरुवार हे पाच किंवा चार असे येत असतात तर मग आता या वर्षीचे जे गुरुवार आहेत ते चारच चार आलेले आहेत तर मग ही पूजाविधी आपण तर व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे की मार्गशीर्ष महिन्यातली पूर्ण पूजाविधी कशी केलेली आहे तर आता आज फक्त मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यपन कसे करावे हे थोडक्यात सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हो अजूनपर्यंत आपल्या उत्सव रंग चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून साईडच्या घंटीय चिन्हाचे बटन दाबायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील या गुरुवारीचे महालक्ष्मी व्रत का केले जाते तर कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते लक्ष्मीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची ही कहाणी वाचतात शेवटच्या गुरुवारी याचे सुद्धा केले जाते मग या दिवशी हळदी कुंकू देऊन सवासिनींना फळंसुद्धा दिली जातात तसेच इतर सुद्धा दिले जाते मार्गशिषातल्या पहिल्या गुरुवारपासून गुरुवार ते शेवटच्या गुरुवारपर्यंत या पूजेचे साहित्य आपल्याला तेच वापरायचे असते आपण श्री महालक्ष्मी देवीच्या स्वरूपामध्ये कलश मांडलेला असतो त्यावरती नारळ असतं तर ते नारळ सुद्धा शेवटच्या गुरुवारपर्यंत पूजेमध्ये वापरत असतात तर नारळाच्या समोरच आपण गणपतीची स्थापना म्हणून सुपारी ठेवलेली असते त्यानंतर ओटीचे सामान असते घंटी शंख त्यानंतर तांदूळ गहू जे काही आपण या पूजेमध्ये साहित्य वापरले असेल त्याचे काय करायचे हे मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे पहिल्या गुरुवारी ज्या पद्धतीने आपण पूजा मांडलेली आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारीसुद्धा पूजा तशीच मांडावी संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर लक्ष्मीचे स्वरूप मानून पाच किंवा सात किंवा अकरा सुवासने बोलवाव्यात त्याचबरोबर पाच किंवा सात किंवा अकरा अशा कुमारिका देखील बोलवाव्यात त्यानंतर त्यांना आसनावरती बसून त्यांना हळदी कुंकवाचे वाण द्यावे आणि त्यांची ओटी भरून घ्यावी तर ओटीमध्ये एखादं ब्लाउज पीस एखादं फळ तांदूळ किंवा गहू त्याचबरोबर सुपारी खोबर खारीक हळकुंड खार अशा पद्धतीने ओटी भरून घ्यावी तर त्यानंतर त्यावरती महालक्ष्मी माताचे कहाणीचे पुस्तकसुद्धा ठेवावे अशा पद्धतीने संपूर्ण ओटी भरून झाल्यानंतर त्यांना नमस्कार करावा जो काही आपण देवीला प्रसाद केलेला असेल त्यांनासुद्धा तो प्रसाद द्यावा त्याचबरोबर जर तुमची इच्छा असेल तर तेवढ्या सुवासिनींना आणि कुमारिकांना जेवायला सुद्धा घालावे आणि त्यांना मनोभावी नमस्कार करावा तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हे मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन केले जाते तर आता ह्या पूजेमध्ये आपण जे जे साहित्य वापरले आहे तर त्या साहित्यांचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून लक्ष्मी मातेला वंदन करावे त्यानंतर लक्ष्मी मातेला कलशाला गणपतीला वरूनच हळदी कुंकू अक्षदा आणि फूल वाहून नमस्कार करावा त्याचबरोबर छोटासा दिवा देखील लावावा त्याचबरोबर उदबत्तीही लावावी आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवून पाणी फिरवावे आणि देवी मातेला हात जोडून क्षमा याचना मागावी जे काही आपले या चार गुरुवारच्या पूजेमध्ये चुकले असेल त्याची क्षमा मागून तो पूजेचा पाठ आपल्या समोर सरकावून घ्यावा त्याचबरोबर आपण लक्ष्मी स्वरूपात नारळ मांडलेले आहे तर ते नारळ काढून एखाद्या लाल कपड्यामध्ये घरामध्ये बांधून ठेवावे किंवा स्वयंपाकामध्ये जेवणात वापरला तरी चालेल त्याचबरोबर कळशातील जे पाणी आहे ते तुळशीला किंवा झाडाला टाकावे सोबतच जे आपण फुलांचे हार असतील किंवा वेणी असेल ती वेणी आपण आपल्या केसामध्ये माळून घ्यावी त्याचबरोबर जे ओटीचे सामान आहे ते सामान किंवा तांदूळ गहू असतील ते सुद्धा आपण जेवणामध्ये वापरू शकतो किंवा ब्राह्मणाला आपण सर्व पूजेचे साहित्य हे दान करू शकतो या पूजेमध्ये आपण लक्ष्मीची ओटी भरलेली असते तो ब्लाऊज पीस आणि अंथरलेल्या पाटावरती तो ब्लाऊज पीस हे दोन्ही ब्लाऊज पीस आणि सोबत ठेवलेले गहू तांदूळ असतील किंवा फळं असतील हे गरजवंतांना दान करावेत माता लक्ष्मीच्या फोटोला घातलेला हार कलशाला घातलेला हार त्याचबरोबर कापसाचे वस्त्र त्यानंतर गणपतीला वाहिलेल्या दुर्वा जे काही फुलं असतील किंवा चारी बाजूने आपण आंब्याचे ढाळे लावलेले असतील ते सर्व पाण्यामध्ये विसर्जन करावेत पूजेमध्ये आपण शंख घंटा त्याचबरोबर उदबत्ती स्टँड असेल किंवा प्रसादासाठी छोटीशी वाटी असेल किंवा पाण्याने भरलेला ग्लास असेल तर हे सर्व साहित्य जागच्या जागी ठेवून द्यावे आणि सगळ्यात शेवटी माता लक्ष्मीचा फोटो काढून त्या फोटोचे दर्शन घेऊन तो फोटो भिंतीला लावावा आणि त्यानंतर सगळे शेवटी जो आहे तो पूजेचा पाठ असेल किंवा चौरंग त्या पाटावरती चौरंगावरती थोडेसे पाणी शिंपडून एखाद्या कपड्याने पुसून घ्यावे आणि जागच्या जागे तो ठेवून द्यावा पूजेच्या चौरंगासमोर पाटासमोर आपण रांगोळ काढलेली असते तर ती रांगोळीसुद्धा काढून घ्यावी आणि त्यानंतर त्या, त्या जागेवरतीसुद्धा पाण्याचा शिंतोडा देऊन कपड्याने ती जागा पुसून घ्यावी तर अशा पद्धतीचे हे महालक्ष्मी व्रताच्या गुरुवारचे उद्यापन केले जाते तर ही अचूक माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर पुढे हा व्हिडिओ शेअर करा माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सदैव सुखशांती धनसंपत्ती संतती भरभराटीने नांदो अशी मी श्री महालक्ष्मी माता चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन आध्यात्मिक व्हिडिओसह धन्यवाद जय श्री लक्ष्मी माता